एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप, तर सत्ताधारी कुटुंबियांवरती चालून आले ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुर्मी उतरवतो, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये याच ठाकरेंचं मोदींना आव्हान। सत्तेत आल्यावरती एमएमआरडीए बंद करणार, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन। बीएमसीप्रमाणे ठाणे महानगरपालिकाही भिकेला लावतील, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। राजकारणामध्ये फडणवीस आहेत तोवरती मराठी माणसाला सुख नाही, सुख शांती हवी असेल तर त्यांना सत्तेतून बाहेर काढावं लागेल, खासदार संजय राऊतांची फडणवीसांवरती टीका। भाजपचे प्रभारी सहप्रभारी आणि संघटन मंत्री राष्ट्रीय संघटन मंत्री लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा असल्याची माहिती। राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची यात्रा, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरमधून यात्रा सुरू होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची समन्वय समिती, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत, त्यासोबतच सुभाष देसाई किंवा अनिल परब यांचा समावेश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट चार ते अकरा ऑगस्ट या काळामध्ये भगवा सप्ताह साजरा करणार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 50,000 नवीन सभासदांची नोंदणी करण्याचा निश्चय। तोडफोड प्रकरणामध्ये आलेला पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष, अकोला पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष, माझ्या हत्येचा कट होता का याचा तपास करा, अमोल मिटकरी यांची मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरामधून उत्स्फूर्त प्रतिसाद, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2,45,00,000। युपींच्या गणेश मूर्तींवरती बंदी कधीपासून, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, 3 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणे, हार्बर रेल्वे सँडर्स रोडवरती थांबवण्याचा विचार, भायखळ्याचाही फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार, हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा 77%, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा अधिक पाणीसाठा जमा झाल्यानं मुंबईकरांना दिलासा। मुंबईमध्ये मागच्या 2 महिन्यांमध्ये 86% पाऊस, गुरुवारीही मुसळधार पाऊस पडल्याचा अंदाज। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमधील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। बेकायदा फेरीवाल्यांना रोखण्यासाठी पालिकेचा नवा तोडगा, सध्या मुंबईमधील 20 जागा बेकायदा फेरीवाला मुक्त ठेवण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका देखरेख ठेवणार, पालिकेतर्फे उच्च न्यायालयामध्ये माहिती। मुंबईतल्या ऐरोली टोलनाक्याहून पूर्व द्रुतगती महामार्गाकडे येणाऱ्या मार्गाची दुरावस्था, महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। भाईंदरमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीनं अंधाराचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून तिच्यावर ब्लेडनं केले वार, बोरिवलीमधून आरोपीला अटक। पूर्णमधल्या यशस्वी शिंदे हिची हत्या करणारा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, काल रात्रीच पनवेल कोर्टामध्ये केलं हजर। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवणारे धरण जवळपास 100% भरायला सुरुवात, रात्रभर मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढला। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातून विसर्ग वाढून 16,247 क्युसेकवर। साताऱ्यामधील कोयना महाबळेश्वर धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला, कोयना धरणामध्ये 85.59 TMC पाणीसाठा, कोयना धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला, 3,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला,
राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरी धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान. ऊसाच्या पिकामध्ये साचलं पाणी, नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा टोलच्या विरोधामध्ये एल्गार. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेसंदर्भात काँग्रेसचं शनिवारी आंदोलन. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची घोषणा. पुण्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आदर्श नियमांचं पालन करू. महानगरपालिका प्रशासनाचा दावा, मात्र खड्ड्यामध्ये पाणी असतानाही सिमेंट काँक्रिटीकरण करून खड्डे बुजवल्याचा प्रकार. पुणे शहरामध्ये आणखी एकाला झिकाची लागण. एकूण रुग्णसंख्या 47 वर. झिका संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती मृत्यू परीक्षण करणार. पंढरपूरच्या सहिष्णू जाधवनं दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहण्याचा केला पराक्रम. 16 तासांच्या संघर्षानंतर खाडी केली पार. जेजुरी गडावरती असणारी डोंगर माथ्यावरील 23 एकर 39 गुंठे जागा मार्तंड देवस्थानच्या नावावर. ही जागा देवस्थानच्या नावे नोंद झाल्यानं विश्वस्त मंडळानं भंडारा उधळून आनंद साजरा केला. ईपॉस मशीन बंद असल्यामुळे रेशन दुकानावरील धान्य वाटप आठवडाभरापासून ठप्प. नागपूरमध्ये अद्यापही ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप नाही. पॉस मशीन बंद असल्यानं 15 दिवसांपासून लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित. भंडारा जिल्ह्यामध्ये रेशन कार्डधारक धान्याच्या प्रतीक्षेमध्ये. वाशिमच्या मंगरुळ पीरमध्ये जोरदार पाऊस. अडाण नदीला पूर आल्यामुळे शेतामध्ये पाणी, मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान. गडचिरोली जिल्ह्यामधल्या पर्लकोटा नदीला पूर. आलापल्ली आणि भामरागड मार्ग बंद. पाणी पुलावरून जायला सुरुवात. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील स्मशानभूमीचा रस्ता गेला वाहून. मातोश्री पांदण योजनेमधून हा रस्ता बनवण्यात आला होता. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप. अल्पवयीन मुलीवरती दिवसा ढवळ्या चाकून हल्ला. अमरावती शहरातल्या राजापेठ अंडरपासमधील घटना. ऑटो चालकांकडून पळून जात असलेल्या आरोपीला पकडून चोप. मुलीवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार. गोंदिया जिल्ह्यामध्ये राईस मिलनं उचलनं केलेलं 20 लाख क्विंटल धान अद्यापही धान केंद्रावर. पावसाळा असल्यामुळे राईस मिलने उचलनं केल्याची माहिती. भंडारामधील गोसीखुर्द धरणाचा कालवा फुटला. लाखांदूर तालुक्यातल्या 1,000 हेक्टर शेती पाण्याखाली. उद्यापासून रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. कोकण आणि घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाची शक्यता. पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावामध्ये भूस्खलन. डोंगर घसरून रस्त्यावरती कुसगेवाडी आणि देऊळवाडीला जाणारा रस्ताही बंद. मांगेली ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीला पूर. खेडमधील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. पुराचं पाणी खेडमधल्या मार्केट परिसरात शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे कणकवली ते आजरा हा रस्ता पाण्याखाली. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यातील हत्ती कळणे परिसरामध्ये. हत्तींकडून कळणे गावातील फळबागांचं मोठं नुकसान. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जाणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये दाट धुक्याची चादर. या घाटाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपलेली. नंदुरबार जिल्हा परिषदेचा अविश्वास ठराव भाजपच्या बाजूनं. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित 51 मतांनी विजयी. मात्र अविश्वास ठराव दरम्यान 2 सभापती आणि 3 सदस्य गैरहजर. नाशिकमध्ये मागच्या 15 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन वाटप बंद. रेशन कार्डधारक नाराज. ऑफलाईन रेशन मिळण्यातही अडथळी. नंदुरबारच्या सुसरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे 3 पैकी 2 वक्र दरवाजे पूर्ण उघडले. सुसरी नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जवळच्या नेत्रंग शेवाडी राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था. वळण रस्त्यावरच्या कर्ण चौफुली ते नवापूर चौफुलीच्या दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमुळे पायी चालणंही अवघड.
रोजच्या रिमझिम पावसामुळे धुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकं पिवळी पडण्यास सुरुवात. कपाशी पिकावरती मर रोग पडत असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ. हिंगोलीमधील संत नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये वारकऱ्यांची गर्दी. परतावारीच्या निमित्तानं नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदी आणि लातूरमध्ये वसतीगृहामध्ये 13 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. हा विद्यार्थी 4 दिवसांपासून हॉस्टेलमध्ये पळून गेलेला होता. हॉस्टेलमध्ये त्याला परत आणताच त्यानं गळफास घेत संपवलं जीवन. नांदेडच्या हदगावमध्ये सकल ओबीसी समाजाकडून बंदचं आवाहन. ओबीसींचा हदगाव बंदला प्रतिसाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.